दिंडोरी रोडवरील अवधूतवाडी रस्त्यालगत अपघात. इंट्राच्या चारचाकी चाकाखाली येऊन 8 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झालाय. मुलीच्या डोक्याहून गाडी गेल्याने हा मृत्यू झाला. जोया सलीम शेख वय 8 वर्ष, अपघातात मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. संतप्त जमावाने पिकअपची तोडफोड करत ड्रायव्हरला मारहाण केली आहे. जमावामुळे अवधूत वाडी रस्ता जाम झाला होता. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदेसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. इंट्रा चारचाकी वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले. याने आपले ताब्यातील टेम्पो भरगा वेगात चालवून शबाना फिरोज खान यांची भाची हिस जोराची ठोस मारून अपघात करून गंभीर दुखापतीस व मरणास कारणीभूत झाला म्हणून आरोपी विरुद्ध पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर आरोपीतास अटक करण्यात आली असून याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी अधिक माहिती जाणून घेतली आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक ए के पडोळकर अधिक तपास करत आहेत. यांसन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.